डॅड आलाय. अरे हा काय दिसतोय अजून, मला तर लाज वाटणार आहे, लग्न माझं का ह्याच आहे. हॅलो डिअर, हे सन, वेलकम टू इंडिया. वेलकम. कसा आहेस डॅड? यु नो सन, मी नेहमीच मजेत असतो. प्रवास कसा झाला, काही त्रास? त्रास होऊ नये म्हणून तर आपण बिझनेस क्लास नेतो नाही का. तरी जेट लॅग वगैरे असतो. आपल्यासारख्या जेट सेटरसाठी जेट लॅग ही नित्याचीच बाब नाहीये का. एनिवे, मी इथे नित्याच्या गप्पा करायला एवढा लांब नाही आलेलो. तुझं लग्न कुठपर्यंत आलंय बाबा? अरे हो हो हो. ओके चल, दे बॅग दे, दार तर सुरू ये. बस आता बोल, कुठपर्यंत आलंय लग्नाचं? अरे हो हो हो, जरा शांत बस, एवढ्या लांबून प्रवास करून आलायस, थोडा रिलॅक्स हो. आणि ज्या कामासाठी आलायस ते अगदी आत्ताच बोललं पाहिजे, कसं आहे का? ऑफकोर्स. हे बघ, ज्याप्रमाणे बिझनेस तेव्हाच सक्सेसफुल होतो जेव्हा आपण फोकस ठेवतो, तशातलाच प्रकार आहे ते. हे डॅड नको ना प्लीज, तू इथे काय फक्त बिझनेसच्या गोष्टी करायला आलायस का? लग्नाबद्दल बोलायला आलायस ना, थोड्या वेळ बाजूला ठेव ना बाबा बिझनेस. बाळा, तुला खरंच अशी अपेक्षा आहे का की तू आपल्या बापाला बिझनेस पेक्षा कधीही वेगळं करू शकशील? बरोबर, चल आपण डायरेक्टली तुझ्या लग्नाबद्दल बोलूया. काय ठरलंय, काय अजेंडा आहे? आय मीन टू से, आपण कुठनं सुरुवात करायची? हा, उद्या आपण मुलीच्या घरी जायचंय. ओके. राधिका, किती वाजता जायचंय? सकाळी 9 ला निघूया, म्हणजे 10 पर्यंत पोहोचता येईल तिच्या घरी. ऑल राईट. पण जाण्या अगोदर मला एक महत्वाचा कॉन्फरन्स कॉल आहे, तेवढं झालं की मग आपण निघू. अरे स्पीकिंग ऑफ कॉन्फरन्स कॉल, मला तयारी केली पाहिजे, मी आलोच. मग काय करायचं या माणसाचं सांग, 2 वाक्य बोलला लग्नाबद्दल आणि गेला लगेच कामासाठी. मी तुला सांगतो ना, ह्याला राधाबद्दल काही माहिती नसणार, पण राधिका मसाल्याचा अख्खा टर्न ओव्हर माहिती असेल. हे बघ, चूक त्याची नाहीये, आपली आहे. तो कसा आहे आपल्याला माहिती आहे ना, तरी आपण त्याच्याकडनं जास्तीच्या अपेक्षा ठेवल्या आहेत. तेव्हाच बदलेल जेव्हा आनंद बारीक होईल. का भाई, काका करत आहे ती, मला तर काही कळतच नाहीये. आहो, पेपर बाजूला ठेवा ना, चहा ठेवलाय तो गार झाला, तो प्या बर. एरवी तर नुसते चहा दे करत असत, प्या बर आता तो दिलाय तर. आणि असं असं बसणार आहात का? हे सगळे जुनाट कपडे घालून पाहुणे आल्यानंतर पाहाल तर का म्हणतील बर. अगं पाहुणे येणार म्हणून आज जोरदार तयारी दिसते तुझी. जाणा हो, तुम्ही चेंज करा ना. शांत व्हा ना, ऐकत नाही. पाहुणे येणार म्हणून त्यांना सांगते. तुम्ही आता तांदूळ काय निवडत बसलाय? ही पोट्टी मदत करायला घेते का आपल्याला? मला तर काहीच मदत करू देत नाहीये ती. सगळं म्हणे मीच करते. म्हटलं चल बा, दुपारचा म्हणजे तयारी करते. कालवा, मी मंथन कॉलेज खेळायला जाऊ. मंथन कुठे रे? नवीन मित्र झाला का तो? आ तो वरात होतो. हो आहे बाबर. आता नको जाऊ. जाऊ दे ना सरितेबाईंनी, कंटाळून जायलो इथे. आपण हाक मारला की येईल ना तो, येशील ना रे? हो लगेच यायचं. हो मी ते खालून साप मारेन, बरं मी वरती येणार नाही. चल जा, चल जा, सावकाश. ही मुलगी आम्हालाही काही करू देत नाही, म्हणून बसलो आपले भाज्याने उडत इथे बाहेर. नाही तर का अडकली. काय ग, येऊ का राधिका? राधिका का विचारत आहेत या? येऊ दे का मदतीला? राधिका मी तिघी बसलोय, येऊ का ग मदतीला? काय ग, नको. काही गरज नाहीये, झालंय सगळं. पण तरी सुद्धा अजून एखादा पदार्थ करायला लागेल, तो काय करू तेवढं सुचत नाहीये. अगं आपण लाख पदार्थ करू, पण त्यांना आवडायला पाहिजे ना. हो ना, अमेरिकेची माणसं त्यांना काय आवडतं आणि काय नाही कसं कळणार आपल्याला? हाच मुद्दा माझाही आहे, म्हणून मी तुला म्हणते त्यांची आवडी निवडी आपल्याला कळत नाही, का करायचं? बरं, सौमित्राला विचारते का फोन करून? नाही, मला नाही वाटत तशी काही गरज आहे. कळणार कसं? आई आपण जे करू ते इतकं छान करू ना की त्यांना आवडलंच पाहिजे. ते तर झालंच ग,
पण आता काय करू तेवढं सुचत नाहीये. सांगा ना काय करू. काय करशील ना थालीपीठ करायचं. थालीपीठ चालेल. आवडेल त्यांना आवडेल. ठीक आहे बरं थालीपीठ करायला मदतीला मी आले तर चालणार आहे का. नाही चला. काय 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 हे सगळे घेऊन जा बरं. हो बरं हे आता उरलेली भाजी तुम्ही निवडा. राहू दे राहू दे मग द्या मला. पनीर आणलंय का. पनीर आणलंय ना. काय सांगते मावशी. अरे मग मी कशाला तुझ्याशी खोटं बोलीन. समजी तारीख काढली ना 25 डिसेंबर लग्नाची आहे. बरं सांगितलं मला अगोदरच. मी त्या दिवशी सुट्टीच घेणार आहे. अरे मी आम्ही समजा का आम्हाला दांडी मारते की नाही बघ तू. आणि ते सौमित्रचे बाबा आहेत ना ते बोलणी करायला येणार आहे. पण ते तर अमेरिकेमध्ये राहतात ना. मग त्यात काय झालं र. आपल्या लेकराचं लगीन आहे म्हटल्यावर कोणी बी धावत पळत येईल ना. ते बरोबरच आहे. जाते बाबा इथे बडबडत बसले तर कामं राहतील माझी सगळी. मी पण जातो कामाला. जा जा र बाबा. काय आता बरं वाटतो ना. आता कसे तुम्हीच आपलं काहीतरी जुनाट घालून बसायचं नाही तर खाओ. समाधान झालं तुझं. आता कटकट करायची ना. काऊन कटकट करेन. झालं का भांडण तुमचं मिटलं. थालीपट केलंय का. हो बाबा. क्या बात अमंग झालंस ना. सुनबाईने केल्यावर छानच असणार. अरे हे हात घेऊन जा बरं. पाहुणे येतील तेव्हा शोभा नको. हो त्यांच्या समोर नको बाई. खरं आहे ते. हो पण ते राहिले कुठे सौमित्रचे बाबा. तो अजून आलेच नाहीये. तेच काही कळत नाही. आले का नाही पाहुणे अजून. या या या. नाही अजून नाही आले. आम्हाला वाटलं आम्हालाच यायला उशीर झाला. नाही ना. या 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 नानासाहेब या बसा. बसा पाहुणे येईपर्यंत मी चहा मांडते. काय वाटेल एकदम भांग भिंग पडून बसला. या पण एव्हा ना यायला हवे होते ना ते. हो ना. नक्की ट्रॅफिक मध्ये कुठेतरी अडकले असणार. नाही हो मला वाटत घरातूनच निघाले नसतील का अजून. नाही मला नाही वाटत तसं असेल. अमेरिकेतले खूप मोठे बिझनेसमन आहेत. वेळ त्यांनी दिली आहे म्हणजे ते अगदी काटेकोरपणे पाळणार ती वेळ. नाही नाही मला असं वाटत नुसतं इथं गप्पा मारून हवे तिमले बांधण्यापेक्षा अगं तू सौमित्राला फोन लावून विचारणार राधिका का कुठे आहेत ते. चहा घेत का. थांबा ना. तुम्हाला चैन नाही पडत. मम्मा रेडी चल निघूया. Yes, yes, John, I'm looking at the document right now, but all it's telling me is that you guys are not doing your job at all. Dad, Appler. Look into it again. Yes, I'm holding the line. Yes. Dad, Appler. What does it say? Can you guys read or not? Yes, I'm right here. Agna, Dad, Appler. Go on. Yes. Yes. What are you doing? I don't know what to do. त्याचा कॉन्फरन्स कॉल चालू असताना तो बोलेल ही अपेक्षा कशी ठेवतोस. अरे पण तिकडे पण लोक थांबली आहेत ना त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत ना आपल्याकडून. हे कसं कळत नाहीये त्याला. अरे मला कळतंय पण तुझ्या बाबाचं काय त्याला कुठं कळतंय. वाटलंच मला. मला वाटलंच राधाचा फोन असणार आहे आणि ही वेळेच्या बाबतीत. बोल राधा. सौमित्र निघालात का रे तुम्ही. नाही आम्ही नाही निघालोय अजून. निघाला नाहीत अजून. अरे मला वाटलं की ऑन द वे असाल. बरोबर आहे राधा तुझा. आम्ही खरं तर ऑन द वे असायला पाहिजे पण हे
माझे जे वडील आलेले आहेत त्यांचा एक कॉन्फरन्स कॉल चालू आहे अत्यंत महत्वाचा, जो आपल्या लग्नापेक्षाही त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. सो तो कॉल झाल्यानंतर निघू आम्ही. ओके. हो, पण तू असं का बोलतोस? तिथे सगळं ठीक आहे ना? नाही ग बाई, माझी वेगळ्या कारणासाठी चिडचिड चालू आहे. काही प्रॉब्लेम नाहीये, तू नको टेन्शन घेऊ लगेच त्याचं, निघतो आम्ही. तू चिडचिड नको ना करू, आम्ही सगळेजण तुझी वाट पाहतोय. हो 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 राधा, आय नो, कॉल झाला की निघतो. लवकर या. मम्मा तू बोल, जा तू जा आणि त्याला सांग हे सगळं थांबव, आपल्याला निघायचं. चल. हे बघ, आज एवढ्या वर्षामध्ये कॉन्फरन्स कॉल चालू असताना त्यांनी माझं कधी ऐकलं नाही, ते आत्ता ऐकणार आहे. सो हा कॉल संपेपर्यंत आपण कुठं जात नाही आहोत. हॅव पेशन्स. तुझा चहा गार होतोय. नाही प्यायचाय मला चहा. सो अरे मग एवढा आरडाओरडा करून बनवायला कशा लावला मला सकाळी सकाळी? ठीक आहे ना शनाया, नाही प्यायलो एक कप भर चहा तर एवढं. मी कशाला परत परत मला पिलो? आय एम सॉरी, आय एम सॉरी. जावळे बापू, काय झालं? ऑल ओके ना? काही ओके नाहीये. काय झालं? हो ते काही नाही, त्या सौमित्रचे बाबा येणार. येऊ दे ना, मग तुला काय करायचंय? तू कशाला टेन्शन घेतोस? अगं टेन्शन नाही घेते शनाया, पण काय काही नाही, त्या राधिकाच्या लग्नाची सगळी बोलणी फायनल होती. इतर आनंदाची बातमी आहे, त्यात तुम्हाला कसलं टेन्शन आलं पाहिजे? आता तुमचं तर टेन्शन घ्यायला म्हणायचं निघून. नाही टेन्शन तसं नाही, पण बघ सी, मी तुला सांगत होते ना मम्मा, तूच आपले जावे बापू पिल्लू पिल्लू करत त्याच्या मागे फिरतेस. त्याच्या मनात अजूनही राधिका आहे, तिचाच विचार करायचा आहे, तिच्याबद्दलच बोलायचंय, दुसरं काही नाहीये. अगं असं काही नाही अगं. मग कसं आहे, टेल मी कसं आहे? तुला सांगितलं आम्हाला कामात हेल्प कर, तर ती करायची नाहीये तुला. अरे एक मिनिट, कामाचा विषय कुठून आला आता? एक मिनिट शनू बेबी, तो टेन्शन मध्ये त्याला आणखीन टेन्शन देऊ नको. हे बघ पिल्लू, मी नका ना पिल्लू म्हणू मला. ओके ओके जावई बापू, हे बघा तुम्ही टेन्शन मध्ये आहात मी समजू शकते, पण तुम्ही ना टेन्शन मध्ये असताना ना स्वतःच मन असं कुठेतरी डायव्हर्ट केलं ना की तुम्हाला बरं वाटेल. आता ते राधिकाचं किती दिवस घेऊन बसणार तुम्ही? तुम्ही तुम्ही तुमचं मन डायव्हर्ट करा, तुम्ही आम्हाला कामात हेल्प करा. एक मिनिट, मी तुम्हाला आधीच सांगितलं मी त्या कामात. नाही, मी आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलं, आता तुम्ही माझं ऐकायचं. चला ना, काय बघितलं? He's still into her, यार मम्मा मी काय करू आता, इज इम्पॉसिबल. शनू बेबी, ते सगळं माझ्यावर सोड. ह्याला कसा राबवायचा ना तुम्हाला माहितीये, नाही याला फुकटात राबवला ना तर मी पण नावाची सुलक्षणा नाही. पिल्लू झाली का तयारी? मी नाही बदलणार कपडे. ओके कूल डाऊन. कुठे अडकले बाई? हा लवकर यायला पाहिजे होतं का? नाही आम्ही इथे ताटकळत. तू कशाला एरझारा मारते? बस ना जरा शांतपणे. बसून तरी का होणार आहे? आता म्हणजे कमालच झाली म्हणायची. हो ना, 10 वाजलेत. ट्रॅफिक मध्ये अडकलेला माणूस सुद्धा एव्हाना घरी पोहोचला असता. मालतबाई ना वेगळीच शंका येऊ लागलीये. बाबर लग्नाच्या बाबतीमध्ये जर काही वादविवाद वगैरे झाले असतील तर का करावं? अगं शुभ बोल, काहीतरी काय फालतू विचारते डोक्यात? नाही नाही, पण वसुंधरा त्यांचा अनुभव लक्षात घेता कदाचित झालं असेल असं. पण नाही, आपण चांगलंच बोलायचं, आपण फक्त चांगलाच विचार करायचा. हेच बरोबर आहे. काय ग, काय म्हणाला सौमित्र? काही नाही, ते कॉन्फरन्स कॉल चालला होता त्यांचा, म्हणून घरीच होते, आता निघालेत. चल, म्हणजे आता नुसता ट्रॅफिकचा अंदाज घेण्यापेक्षा वाट पाहणं हाती आहे. ठीक आहे मग काय, पहिल्यापासून आपण चा पिऊया का? मम्मा मी काय म्हणतो, मी सरळ राधाला फोन करून सांगतो की आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरूनच करूया लग्नाची बोलणी. नाही नाही, तेच बेटर होईल. कम ऑन गाईज, यू आर जस्ट मेकिंग टू बिग अ डील आउट ऑफ ऑल दिस. येस आय नो, बट वी फेस मच बिगर प्रॉब्लम्स बिफोर अँड वी हैव क्रॅक देम. Yes. Tell me. Dad, 10 वाजता पोहोचायचं आहे आपल्याला तिकडे. Give me just a second. तिकडे लोक थांबली आहेत आपल्यासाठी. माहितीये लोक थांबली आहेत, पण इथे माझी महत्वाची मीटिंग चालू आहे. ऑलराइट,
हो डॅड मला कळतंय, पण तुला हे कसं कळत नाही? आपण जर एक तास उशिरा गेलो तिकडे तर तुझं लग्न मोडणार आहे का त्याच्याने? नाही ना. पण माझी मीटिंग नीट नाही झाली तर माझं लाखो डॉलर्सचं नुकसान होणार आहे ना. हुज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? हा प्लीज या, आय एम बॅक मॅक. या वे बी, येस एक्झॅक्टली. हा गो ऑन, टेल मी. मग काय करायचं या माणसाचं, काय करायचंय? हा अरे तिकडे लोक खोळंबली आहेत, मला नाही उडत असं, कोणीतरी थांबलंय आपल्यासाठी यार. काय कूल डाऊन? नाही नाही ठीक आहे ना, चल ना आपण दोघं जाऊया ना. सोड ना, त्याला त्याची कंपनी महत्वाची आहे ना. आय रिस्पेक्ट हिम, करू दे ना त्याला काम, आपण दोघं जाऊया. नाऊ यू गॉट इट, येस. ऑल राईट, थँक्स एव्हरीवन. अँड मॅक, ॲज सून ॲज यू हॅव सम रिझल्ट्स यू विल पिक अप युअर फोन अँड यू विल कॉल मी, राईट? ओके बाय. झालं वाट डॅड. अरे चला ना, किती वेळ लावताय तुम्ही? यू नो आय हेट गोईंग लेट एनिवेअर. चल 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 लवकर, केवढा उशीर झालाय. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. काय चाललंय? तू का मला एवढी घेऊन आलीस इथे? काय करायचंय आपण आता? तू का कटकट करतोस गॅरी? अरे आपण काहीतरी कामाला चाललोय ना, टाइमपास करायला तर नाही चाललोय. एक मिनिट, कटकट मी करतोय? हो. अगं तू काय वाटेल ते बोलतेस यार आजकाल, तुझ्या मम्मा सारखंच बोलायला लागलीस तू. आधी मी तुझ्या सारखं बोलायचे पण माझा काही फायदा नाही झाला त्याच्यामध्ये. आणि मी मम्माचीच मुलगी आहे, तिच्या सारखीच बोलणार ऑब्विसली. प्लीज जाऊ दे सगळं. मम्मा कुठे यार, किती वेळ लावतीये? 10 मिनिटं झाली मी तिची वाट बघते, येतच नाहीये. सारखं बडबड करतात मला. डॅड डॅड, तुझे हाऊस फिटले का ड्रायव्हिंगची? काय झालं आता? एक सांगू, हे पार्किंग नाही. अरे मग सांगायचं ना पार्किंग कुठे? लेट्स गो अँड पार्क. नको ना, मी करतो ना. काय भयंकर गाडी चालवतोय हा माणूस. अरे असं काय करतोय? लेफ्ट हँड ड्राईव्हची मला सवय नाही का? हो पण आहे ना, आता मान्य केलंस ना, आता मी चालवू का? प्लीज जा, लावून ये जा. अरे ही बिल्डिंग आहे? इथे तुझी सून राहते. अच्छा, नाईस बिल्डिंग. तुला सांगतो, इंडियामध्ये ना कन्स्ट्रक्शन बिझनेस होत चाललेला आहे. त्या देशाला मॅक्झिमम रेव्हेन्यू कोण देत असेल ना, तर तुला सांगतो. यश, आपण राधिकाला भेटायला आलोय ना, पण निदान आत्ता तरी हा विषय नको. चुकलं, चला. ए गाडी लावून ये लवकर. या ए गाडी लावून ये. यो बाय. ही मम्मा पण ना इतका टाइमपास करते, मला काही कळतच नाही. तिला अजून 2 मिनिट्स लागणार आहेत खाली यायला, तरी बरं तिला आता कळालं. गॅरी गॅरी, मी तुझ्याशी बोलते, कुठे बघतोयस? सौमित्रचे बाबा आलेत. सो बिग डील, चल. तुला माहितीये का कोण आहेत ते? अरे तूच म्हणलास ना सौमित्रचे बाबा आहेत. तसं नाही, तीच काही त्यांची ओळख नाहीये. फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, अमेरिकेत असतात. एक नाही 3-3 कंपन्या चालवतात राधिका मसाले एवढ्या. आणि त्यांचा टर्न ओव्हर तर करोडो मध्ये. इतके पैसे कमवतात ना की अशा छोट्या मोठ्या कंपन्या तर भाजी विकत घेतील अशा विकत घेऊन टाकतील ते. मी फार आधीपासून त्यांचा फॅन होतो. एका मॅगझिनमध्ये त्यांची मुलाखत वाचली होती, तेव्हापासून आपण यांच्याच सारखं बनवा असं वाटत होतं मला. फारच कमाल माणूस आहे. झालं बोलू, जाऊया आता. इथे आपल्याकडे 1000 रुपये नाही आहे, करोडोंच्या गोष्टी करतोयस तू. थोडं काम करूया प्लीज, मम्मा वाट बघते. चल चल ना आता, चल ना प्लीज, उशीर होतोय, मम्मा आली. चल येऊ का? यश,